Hello everybody, today we are going to learn one of the most important part of our writing skill, that is information transfer. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न नंबर 6A हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा 5 मार्कांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे माहितीचं देवाणघेवाण, ट्रान्सफर म्हणजे काय देवाणघेवाण. आता ही माहितीचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ही दोन प्रकारे केली जात असते. पहिला प्रकार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय, मग तुम्हाला एक पॅसेज देण्यात येणार आणि तो पॅसेज जो आहे तुम्हाला तो तुम्हाला एक तर पाय चार्ट मध्ये किंवा वेब चार्ट मध्ये किंवा ट्री डायग्राम मध्ये किंवा त्याचबरोबर तुम्हाला एखादा टेब्युलर फॉर्मॅट देण्यात आलेला असतो आणि त्यामध्ये ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची असते. परत एकदा सांगते बघा, या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय. मग विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये एक पॅसेज देण्यात येणार आणि त्या पॅसेजमधील इन्फॉर्मेशन तुम्हाला एक तर ट्री डायग्राम काढून त्यामध्ये भरायची आहे किंवा तुम्हाला पायचार्ट काढायला सांगण्यात येणार किंवा तुम्हाला त्या ठिकाणी वेब देण्यात येणार आणि त्याच्याशी रिलेटेड पॉईंट लिहायला सांगितले जाणार किंवा टेबुलर फॉर्मॅट म्हणजे टेबल दिलेलं असणार, त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन किंवा वाक्य असणार आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला उत्तरं किंवा त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या पॅसेजमध्ये ती शोधून तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला जो पॅसेज आहे तो पॅसेज तुम्हाला काय करायचा आहे, वेबच्या स्वरूपात किंवा पायचार्टच्या स्वरूपात किंवा ट्री डायग्रामच्या स्वरूपात किंवा एक टेबुलर फॉर्मॅटमध्ये ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची, समराईज करायची आहे. मग हा झाला तुमचा प्रश्न व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरा आहे त्याला ऑर म्हणून विचारला गेलेला प्रश्न आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे काय. मग या ठिकाणी तुम्हाला जो आता हे जे तुम्हाला पहिल्या प्रश्नात काय आहे पॅसेज आहे त्याचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं, वेब चार्ट मध्ये करायचं किंवा ट्री डायग्राम काढायचं किंवा पाय चार्ट काढायचं किंवा टेब्युलर फॉर्मॅट करायचा. पण दुसऱ्या पॅसेज मध्ये काय असणार, मग उलट असणार. उलट म्हणजे काय, मग ट्री डायग्राम दिलेला असणार किंवा वेब चार्ट दिलेली असणार, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे, पॅसेज मध्ये कन्वर्ट करायची असते. अतिशय सोपा हा प्रश्न आहे तुमच्या रायटिंग स्किल साठी देण्यात आलेला आणि या ठिकाणी बघा 5 मार्कांचा जो हा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळवण्याचे चान्सेस मोस्ट किंवा जास्तीत जास्त असतात. पहिला जो सेक्शन आहे नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न जर तुम्ही सोडवला तर या ठिकाणी तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहेत. कसे बघा विद्यार्थ्यांनो, कारण या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर वापरायचं नाहीये, सेंटेन्स बनवायचे नाहीये, मोठमोठी वाक्यरचना करायची नाहीये. त्या ठिकाणी तुमच्याकडून टेस्टच्या चुका होणार नाही किंवा ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर चुकणार नाहीये आणि मोस्ट म्हणजे महत्वाचं अतिशय की तुमचा जो वेळ आहे विचार करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी तो वाचणार आहे. म्हणजेच मग तुम्हाला या ठिकाणी वेळ वाचवायचा आहे आणि मार्क्स मिळवायचे आहेत जास्तीत जास्त, ते त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न पहिला जो आहे A1 6 मधला A1 व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न तुम्ही सोडवावा असं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी बघा, मग या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज असणार, त्याचं रूपांतर काय करायचंय, वेब चार्ट मध्ये करायचं आहे. मग हा प्रश्न सोडवायला अतिशय सोपा असतो. त्याच ठिकाणी एक आपल्याला गोष्ट फॉलो करायची आहे, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, टायटल देणं महत्वाचं आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असताना तुम्हाला काय करायचंय, टायटल देणं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी टायटलला तुमच्यासाठी 1 मार्क रिझर्व असतो. म्हणजेच तुम्ही जर टायटल प्रॉपर दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळणार आणि नंतरचं जे उत्तर तुम्ही लिहिले त्याला 4 मार्क देण्यात येणार आहे. मग आता या ठिकाणी बघा, एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, मी सांगते. व्हर्बल टू नॉन व्हर्बल, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्शन अँड कम्प्लीट द डिटेल्स अँड द टेबल गिवन बिलो, गिव्ह अ सुटेबल टायटल. म्हणजेच या ठिकाणी बघा, इलेक्शन म्हणजे निवडणुकांबद्दलची माहिती आपल्याला एका पॅसेजमध्ये देण्यात आलेली आहे. 3 पॅरेग्राफचा हा पॅसेज आहे आणि नंतर मग तुम्हाला काय केलंय बघा, या ठिकाणी यू मे यूज द फॉलोइंग फॉर्मॅट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक त्या ठिकाणी बघा फॉर्मॅट पण देण्यात आलेला आहे. या ठिकाणी यू मे यूज द फॉलोइंग फॉर्मॅट, डेट आहे म्हणजे कधी निवडणूक होणार आहे ते या ठिकाणी लिहायचं, बूथ नंबर लिहायचं, प्लेस लिहायचं, टोटल वोटर्स लिहायचं आणि नंबर ऑफ द वोट्स कास्ट फॉर 2 आवर्स. आणि नंतर मग पुढे काय बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज चार्ट दिलेला आहे. आता 7:30 to 9:30 AM म्हणजे सकाळी 7:30 ते 9:30 दरम्यान माणसं किती आली होती
यांची संख्या लिहायची, बायका किती आल्या ते लिहायचं आणि टोटल करायची आहे. 9:30 ते 11:30 दरम्यानची संख्या लिहायची आहे ती टोटल करायची. 11:30 ते 1:30 दरम्यानची संख्या लिहायची आणि नंतर 1:30 ते 3:30 आणि लास्ट फेज म्हणजे नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये किती जण आले ते या ठिकाणी 170 दिलेली आहेत. मग तुम्हाला ते डिवायडेशन करून लिहायचं आहे, म्हणजे पॅसेजमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं ते फक्त लिहून काढायचं आहे. अतिशय सोपा हा प्रश्न आहे या ठिकाणी बघा. आता यू मे यूज द फॉलोविंग फॉर्मॅट. मग हा फॉर्मॅट लिहिण्याच्या अगोदर तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला हे इथून स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. मग टायटल काय देणार बघा तुम्ही या ठिकाणी, इन्फॉर्मेशन अबाउट द जिल्हा परिषद अँड पंचायत समिती ऑफ तेमरुडा. ओके, मग या ठिकाणी इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्शन असं टायटल दिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळणार आहे. मग इथं काय लिहायचं तुम्हाला, टायटल इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्शन ऑफ, इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्शन हे टायटल लिहायचं आहे. आणि नंतर तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं डेट. डेट कधी आहे या ठिकाणी बघा, डेट देण्यात आलेली या ठिकाणी 11 मार्च 2007. डेट किती आहे बघा, 11 मार्च 2007. नंतर पुढचा प्रश्न विचारलेला बूथ नंबर. आता बूथ नंबर पण दिलाय बघा या ठिकाणी 24/21. बूथ नंबर काय आहे, 24/21. पुढचा प्रश्न आहे बघा प्लेस. मग आता प्लेस म्हणजे कोणती, मग कोणत्या ठिकाणी आहे, ZP प्रायमरी स्कूल. प्लेस काय येणार मग त्या ठिकाणी, ZP प्रायमरी स्कूल. पुढचं आहे बघा टोटल वोटर्स. आता टोटल वोटर्स किती होते या ठिकाणी बघा, 10,045 हे टोटल वोटर्स आहे. नंतर बघा पुढे काय दिलं त्यांनी, आता नंबर ऑफ वोट्स कास्ट पर 2 आवर्स. आता या ठिकाणी 2 तासामध्ये किती वोटर्स आले होते ते आपल्याला 2 आवर्स मध्ये डिवायडेशन करायचं आहे. सकाळी बघा तिसऱ्या पॅसेज मध्ये दिलंय मग, द वोटिंग बिगॅन ऍट 7:30 AM. नंतर पुढे काय दिले बघा, इन द फर्स्ट 2 आवर्स द वोट ऑफ वोटिंग टोटल ऑफ वोटर्स किती बघा, 175. मग 80 किती आहेत, उमन दिलेले आहेत बघा, 80 उमन दिलेले आहेत. आणि नंतर मग इकडे 95 काय मेन दिलेले आहेत. मग आपण टोटल मारायची आहे. नंतर पुढे बघा 9:30 ते 11:30 मध्ये काय दिलेलं आहे, 9:30 ते 11:30 मध्ये 110 वेअर मेन. 110 किती आहेत, माणसं दिलेली आहेत आणि बायकांची संख्या या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी या चार्टमध्ये दिलेली आहे ती या ठिकाणी नंबर्स त्यांनी एक या ठिकाणी जे दिलेले आहे ते या ठिकाणी पॅसेजमध्ये दिलेले नाही आहे. नीट लक्षात घ्या, या चार्टमध्ये जे नंबर आहेत काही काही ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी देण्यात आलेले ते नंबर तुम्हाला चार्टमध्ये किंवा पॅसेजमध्ये दिलेले नाही आहेत, हे या ठिकाणी या चार्टमध्येच आहे आले लक्षात. आणि नंतर मग तुम्हाला त्यांची ऍडिशन करायची आहे. अशा प्रकारे मग आपल्याला या चार्टमध्ये बरीच इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि ती व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला हा चार्ट फिलअप करता येणार आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थ्यांना अतिशय सोपा हा प्रश्न आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा कुठला सांगितला आपण, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता या ठिकाणी बघा दुसरा जो आहे त्यातला उपप्रकार, म्हणजे या दोघांपैकी तुम्हाला कुठला तरी एक प्रश्न सोडवायचा आहे, A1 सोडवा किंवा A2 सोडवा. मी आत्ताच सांगितलं मोस्टली तुम्ही कुठला प्रेफर करायचा आहे, A1 प्रेफर करायचा आहे, कारण A1 लिहिण्यासाठी अतिशय सोपा, सुटसुटीत आणि सरळ आहे. आणि A2 कसा सोडवायचा तो पण मी सांगून ठेवते. या ठिकाणी बघा काय सांगितलंय, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजेच मग पॅसेज तुम्हाला लिहायचा आहे. पॅसेज कशातून लिहायचा आहे, वेबचार्ट मधून किंवा टेब्युलर फॉर्मॅट मधून किंवा पायचार्ट मधून किंवा ट्री डायग्राम जे तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेले असणार आहे त्याचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, पॅसेज मध्ये करायचं आहे. बघा आता या ठिकाणी प्रश्न आहे, मी तो वाचून दाखवते तुम्हाला. नॉन व्हर्बल टू व्हर्बल, राईट अ पॅरेग्राफ ऑन द यूज ऑफ मोबाईल फोन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग डायग्राम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, पॅरेग्राफ लिहायचा आहे. कोणता टॉपिक दिलेला आहे, मग यूज ऑफ द मोबाईल फोन्स, मोबाईल फोनच्या यूज बद्दलचा आपल्याला पॅसेज लिहायचा आहे. ऍड युअर ओन पॉइंट्स अँड गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. या ठिकाणी आपले अजून पॉइंट ऍड करायचे आहेत आणि टायटल द्यायचं आहे. पहिलं आहे बघा यूज ऑफ मोबाईल फोन्स, वेब दिलेली आहे सगळ्यात पहिले. वेब मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, यूज ऑफ द मोबाईल फोन्स. आणि नंतर त्याच्याशी रिलेटेड टॉपिक म्हणजे या वेबचे रिलेटेड जे पार्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ही वेब जी आहे त्या वेबची आपल्याला पॅसेज बनवायचा आहे किंवा छोटी छोटी वाक्य बनवायचं आहे की जेणेकरून तुमचा तो पॅसेज बनणार आहे. मग टायटल काय येणार बघा, या ठिकाणी युजेस ऑफ मोबाईल फोन्स, हे तुमचं झालं पॅसेजचं टायटल. मग आता पहिलं वाक्य काय येणार बघा, टायटल दिलं आपण युजेस ऑफ मोबाईल फोन्स. मग नंतर बघा या ठिकाणी
voicemail, radio, internet, SMS, social networking, music and calling. असे वेगवेगळे पार्ट या ठिकाणी किंवा वेबचे जे पार्ट दिलेले आहेत आता याचे तुम्हाला काय करायचे वाक्य किंवा सेंटेन्सेस बनवायचे आहेत. मग पहिलं वाक्य काय येणार बघा. युजेस ऑफ मोबाईल फोन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ द मोबाईल फोन इज फॉर कॉलिंग. वी मे कॉन्टॅक्ट अवर नियर अँड डिअर फ्रेंड्स विथ द हेल्प ऑफ मोबाईल फोन. अवर फ्रेंड्स मे बी इन कंट्री और आउट ऑफ कंट्री बट वी मे कॉन्टॅक्ट विद इन अ सेकंड टू अवर रिलेटिव्स. हा झाला आपला पहिला उपयोग. आता या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नंबर्स द्यायचे नाहीयेत. पॅसेज सरसकट लिहून काढायचे, ओळी सरसर लिहायच्या आहेत एका मागोमागे. कुठल्याही प्रकारचे नंबर 1, 2, 3, 4, 5 असं नंबरच्या स्वरूपात लिहायचं नाही आहे. लक्षात आलं सरळ पॅसेज लिहायचा आहे, कुठल्याही प्रकारचे नंबर किंवा मार्किंग करायची नाही आहे. मग दुसरा बघा पॅसेज काय येणार आहे. यातलं दुसरं लाईन काय येणार पॅसेजची. रेडिओ. वी कॅन हिअर रेडिओ ऑन अवर मोबाईल फोन ऑल्सो. एफ एम रेडिओ, वेरियस काइंड ऑफ स्टेशन वी कॅन लिसन ऑन अवर मोबाईल फोन ऑल्सो. सेकंड इंटरनेट. इंटरनेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अवर मोबाईल फोन. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी कॅन गेट वेरियस काइंड ऑफ इन्फॉर्मेशन वाईल सिटिंग ऍट अवर हाऊस. वी कॅन गेट वेरियस इन्फॉर्मेशन रिलेटेड टू अवर स्टडी, रिलेटेड टू अवर पॉलिटिक्स एक्सेट्रा एक्सेट्रा. SMS. वी कॅन सेंड मेसेज टू अवर फ्रेंड्स. सोशल नेटवर्किंग. या ठिकाणी काय लिहायचं. मग सोशल नेटवर्किंग म्हणजे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप. हे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं लिहायचं आहे. नंतर म्युझिक. द लवर्स ऑफ म्युझिक कॅन ऑल्सो हिअर द वेरियस सॉंग्स ऑन देअर मोबाईल फोन्स. व्हॉइस मेल, रेडिओ, इंटरनेट ही वेगवेगळे असे जे वाक्य आहेत, पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स तुम्हाला काय करायचे पॅसेजच्या स्वरूपामध्ये काय करायचे लिहायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमचा पॅसेज, या ठिकाणी सगळे जे पॉईंट आहेत ते पॉईंट कव्हर करून तुमचा पॅसेज बनला पाहिजे. परत एकदा सांगते, तुम्हाला पॅसेजला एक छान असं व्यवस्थित टायटल द्यायचं आहे आणि टायटल दिल्यानंतर मग तुम्हाला पॉईंट्स काय करायचे आहेत. जे वेब आहे ती वेब तुम्हाला पॉईंट्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे. या ठिकाणी पॉईंट्स बनवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मार्किंग करायची नाही आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थ्यांना अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा काय नाव आहे त्या प्रश्नाचं 6वा प्रश्न आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमधून व्यवस्थित वाचून उत्तरपत्रिकेमध्ये सोडवला तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळवू शकतात. या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवून काढले याच्याशी रिलेटेड, तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला अतिशय सोपा जाणार आहे. परत एकदा सांगत आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला फक्त रायटिंग स्किलमध्ये कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे आणि ते काय प्रॅक्टिकली करायचं कोणाला आहे तुम्हाला करायचं आहे. मी फक्त तुम्हाला स्टेप सांगणार आहे, हे असं करायचं, ते तसं करायचं, पण प्रॅक्टिकली करण्याचं काम तुमच्याकडे आहे. मग या ठिकाणी बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कुठलीही गोष्ट आपल्याला सरावामुळे येत असते. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही लक्षात घेतलं आणि नंतर बोर्डाच्या पेपरच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आम्हाला मॅडमने शिकवलेले लक्षात आहे, आम्ही आत्ता सोडवतो, त्या ठिकाणी कुठलाही उपयोग होणार नाही. तुम्हाला कमीत कमी मार्क मिळवायचे नाही आहेत तर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवून काढावे लागणार आहेत. मग या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देईल आणि ते तुम्ही तुमच्या अँसरशीटमध्ये किंवा वहीमध्ये सोडवायचे आहे. मग तुम्हाला हा प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या समजला असेल. आता येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा रायटिंग स्किलमधला पार्ट समजून घ्यायचा आहे. आता या प्रश्नाची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि याच्याशी काही रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस व्हेरी बेटर. सो फ्रेंड्स, टेक केअर अँड गुड बाय.